आणि या क्षणाला अत्यंत महत्त्वाची बातमी माझ्यापर्यंत येते. बहुचर्चित बाल गुन्हेगार विधेयक अखेर राज्यसभेमध्ये मंजूर झालंय. लोकसभेनंतर राज्यसभेतही मंजूर झाल्यामुळे आता सुधारित कायदा अंमलबजावणीचा मार्ग मोकळा झालेला आहे. आता 16 वर्षांवरचे आरोपी हे सज्ञान ठरणार आहे. ते वय 18 होतं. अत्यंत महत्त्वाचं हे सुधारणा विधेयक मंजूर करण्यात आलेलं आहे. मात्र या करता मोठा लढा लढावा लागला दोन्ही सभागृहांमध्ये. आता हे विधेयक मंजूर झाल्यामुळं हा कायदा असणार आहे. लोकसभेपाठोपाठ राज्यसभेत देखील हे विधेयक मंजूर झालेलं आहे. बालगुन्हेगार न्याय कायदा आणखी कठोर करण्याकरता, त्यात सुधारणा करण्याकरता या सगळ्या चर्चा करण्यात आल्या. रामराजे शिंदे माझे सहकारी आपल्याबरोबर आहेत. राम, ज्याकरता मोठं आंदोलन झालं, 2-3 वर्ष वाट पाहावी लागली निर्भयाच्या आईवडिलांना, अखेर या सगळ्या आंदोलनामध्ये उतरावं लागलं वाट पाहून, शेवटी कायदे करणाऱ्यांनी चर्चा केली, त्या चर्चेमधून आता हा कायदा अस्तित्वात येणार आहे. काय नेमकी चर्चा झाली आज सभागृहामध्ये, काय सांगाल? निर्भया प्रकरण हे झाल्यानंतर पुन्हा एकदा हा याच्यावर उहापोह करण्यात आला होता की ज्युव्हेनाईल जस्टिस या संदर्भातला कायदा जो आहे तो 3 वर्ष अडकून पडला होता लोकसभामध्ये आणि राज्यसभामध्ये पण. मात्र आज राज्यसभेमध्ये संमत झालेला आहे कायदा हा, आणि गेल्या वर्षीच मे मध्येच हा कायदा लोकसभेमध्ये संमत झाला होता. राज्यसभेत अडकला होता. मात्र त्या कायद्याला सर्वांनी आता मान्यता दिलेली आहे. परंतु या कायद्यामध्ये आता कोणत्या बाबी असणार आहेत त्या सुद्धा स्पष्ट करण्यात आलेल्या आहे. आणि त्यामुळेच 18 वरून वय जे आहे अल्पवयीन बालकाचं ते 16 वर करण्यात आलेलं आहे. म्हणजे की 16 वर्षाच्या कोणत्याही मुलानं जर गंभीर कृत्य केलं, मग त्याच्यामध्ये बलात्काराचे गुन्हे येतात, त्याचबरोबर हत्येचे सुद्धा गुन्हे येतात, खंडणी मागण्याचे सुद्धा गुन्हे येतात, असे जबरदस्ती जर केले तर त्यांना आता वयस्कर म्हणजेच की प्रौढ लोकांना जी शिक्षा असते, प्रौढ व्यक्तीला जी शिक्षा असते तीच शिक्षा देण्यात येणार आहे. त्यामुळे हे 2 वर्ष जे वय कमी केले करण्यात आलेलं आहे ते आता महत्वाचं ठरणार आहे. त्याचबरोबर पुन्हा असं ते कृत्य करू नये म्हणून त्यांचं समुपदेशन करणं, त्याचबरोबर त्यांचं संपूर्ण नोकरी म्हणा किंवा अन्य पुनर्वसन करण्यासाठी जी जबाबदारी जी असणार आहे ती राज्य सरकारवर जबाबदारी असणार आहे. आणि सर्वात महत्वाचं म्हणजे आता समित्या असणार आहेत आणि या समित्या अशा प्रकारचे जे बाल गुन्हेगार आहेत त्यांच्यावर पाळत ठेवणार आहेत. आणि त्या संदर्भातले अधिकार जे आहेत ते समितीला असणार आहेत की कोणत्या मुलानं गंभीर गुन्हा केलेला आहे, म्हणजेच की कोणत्या मुलानं नॉमिनल गुन्हा केलेला आहे आणि कोणत्या मुलानं गंभीर गुन्हा केलेला आहे हे संपूर्ण ठरवण्याचे अधिकार आता या समितीकडे असणार. समिती जी असणार आहे त्या समितीकडे असणार. अत्यंत चांगल्या पद्धतीनं हे सगळं दोन्ही सभागृहामध्ये मंजूर झालेलं आहे. सरसकट सगळेच नाही तर त्यातल्या त्यात या समित्या ठरवतील आणि खरंच गंभीर असेल गुन्हा तर तो आरोपी सज्ञान असेल. धन्यवाद राम या माहिती करता. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.